आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। चेन्नई कोळीवाडा ते महागिरी कोळीवाड्यापासून थेट साकेत पर्यंत असलेल्या खाडीकिनाऱ्याला अतिक्रमणाचे ग्रहण मागील अनेक काळापासून लागले। सिडको परिसरात असलेल्या ठाणे महाविद्यालयापासून सुरुवात झालेले अतिक्रमण थेट कळवा पुलाजवळ येऊन थांबले। इतकेच नव्हे तर अगदी पुलाखाली देखील झोपडपट्टी बसली। ठाणे महाविद्यालयाच्या मागील परिसरात तर खाडीचे गटार झाले। इतकंच नव्हे तर सिडकोहून कळव्याकडे जाणाऱ्या मार्गावर अगदी दादोजी कोंडदेव स्टेडियमपर्यंत ठाणे महाविद्यालय खाडीतच असल्याचे निदर्शनास येते। त्यातच आता दादोजी कोंडदेव स्टेडियम समोरून कळवा खाडीलगत जो रस्ता जातो त्या खाडीकिनारी जवळपास 20 फूट आतपर्यंत मोठ्या प्रमाणात डेमरीज टाकण्यात आले असून खारफुटीची कत्तल करण्यात आली व संरक्षण भिंत बांधण्यात येते। ही सर्व अनधिकृत अतिक्रमणे शासनाच्या छुप्या पाठिंबाशिवाय होऊ शकत नाही, त्यामुळे आता ठाण्यातील खाडीकिनारा हळूहळू नष्ट होतो की काय असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडलाय। मुळातच हा किनारा CRZ अंतर्गत येत असल्याने कोणतेही बांधकाम करायचे असल्यास मेरीटाईम बोर्डाची परवानगी तसेच पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते। असे असताना स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने मिलीभगत करून या परिसरात अतिक्रमण केले असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करतात। आधीच अधिकाधिक खाडी नामशेष झाली असतानाच पुन्हा एकदा या ठिकाणी डेमरीज टाकून भिंत बांधली जाते व त्यावरच मच्छी मार्केट उभारण्याचा घाट घालण्यात येत असल्याची माहिती मिळते। आधीच कळवा ब्रिजखाली प्रचंड झोपडपट्टी निर्माण झाली आहे, ती आता पुढे येऊन महागिरी कोळीवाड्यासमोरील परिसरही व्यापून टाकेल ही शक्यता आता नाकारता येत नाही आहे।